तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. तर कोकणात मुसळधार पावसानं जोर धरलाय. पावसामुळे जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झालंय. त्याचबरोबर कोकण रेल्वेची वाहतूक देखील पुन्हा एकदा कोलमली. कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामध्ये पुन्हा पाणी भरल्यामुळे ही वाहतूक सेवा बंद झाली आहे. त्यामुळे काही ट्रेन्स देखील रद्द करण्यात आल्या. तर काही ट्रेन्सचे मार्ग हे बदलण्यात आलेत. मंगळवारी बोगद्यामध्ये पाणी साचल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव कोकण रेल्वेची वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत इथं काम सुरू होतं. रात्री उशिरानं पेडणे बोगद्यातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आणि त्यानंतर रात्री 10:30 सुमारास बोगद्यातून पहिली ट्रेन ही रवाना झाली होती. तसंच विविध स्थानकात थांबून ठेवलेल्या सर्व ट्रेन रवाना करण्यात आल्या होत्या. मात्र बुधवारी सकाळी अर्थात आज सकाळी पुन्हा एकदा बोगद्यामध्ये पाणी साचल्यामुळे कोकण रेल्वेची सेवा जी आहे ती कोलमडली आहे, ठप्प झाली आहे. कारण कोकण रेल्वेचा रेल्वेनं जर तुम्ही प्रवास करत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. पेडणे बोगद्यात पुन्हा एकदा माती आणि चिखल साचलाय आणि संपूर्ण रेल्वे सेवा जी आहे ती ठप्प झाली आहे. रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक सेवा जी आहे ती ठप्प झाली आहे. पेडणे बोगद्यामध्ये माती आणि चिखल साचलाय आणि मोठ्या प्रमाणात एक्सप्रेस जे आहेत ते आता ठप्प झालेल्या आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे. खरं तर काल 10:30 सर्व ज्या कोकण रेल्वेच्या ठप्प झालेल्या ट्रेन्स होत्या, ज्या एक्सप्रेस होत्या, त्या पूर्ववत करण्यात आल्या होत्या. अशातच पुन्हा एकदा पाऊस कोसळला आहे आणि त्यानंतर पेडणे बोगद्यामध्ये माती आणि चिखल साचलाय आणि ह्याचा परिणाम कुठेतरी या वाहतूक सेवेवरती झालाय. वाहतूक सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. मुंबईहून गोव्याकडे जात असाल तर ही महत्वाची बातमी आहे. मुसळधार पाऊस कोकण आणि गोव्यामध्ये चालू आहे आणि याचा फटका जो आहे तो कोकण रेल्वेला बसलेला पाहायला मिळतोय. जर आपण पाहिलं तर नेहमी गजबजलेलं हे ठिकाण म्हणजे झाराप रेल्वे स्टेशन, आता काही वेळानंतर या ठिकाणाहून दिवा पॅसेंजर जी आहे, सावंतवाडी दिवा पॅसेंजर ही धावणार होती, मात्र ही ट्रेन रद्द झाल्यामुळे आपण जर पाहिलं तर स्टेशनवर ही शांतता पाहायला मिळते. तर दुसरीकडे कोकण रेल्वे महामार्गावर पेडणे येथे बोगद्यात पाणी आणि माती साठल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे. रात्री 3 वाजल्यापासून वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे आणि कोकण रेल्वेकडून एकूण 9 ट्रेन ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जर आपण पाहिलं तर कोकण रेल्वेच्या काय अनेक ठिकाणी अशीच शांतता जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता कुठेतरी हा जो चिंता जी आहे ती वाढलेली आहे. कारण अनेक ठिकाणाहून ट्रेन ज्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत. काही त्यांचे मार्ग जे आहेत ते देखील बदलण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या आता चाकरमान्यांचे मात्र मोठे हाल झालेले पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट काल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. तर आता पाहूया मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी.